कणकवली मध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून, मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर, पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्ट ची सोय। तुमची लाइफस्टाइल अपग्रेड करा नव्या घरात। ऑफिस पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली। संपर्क विल्बर्ट प्रॉपर्टीज 9637325540 आणि 9423570944। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष सौसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडत आहे। याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, ही गर्दी पैसे देऊन बोलावलेली नाही, झब्ब्याच्या खिशात पैसे मोजून आणलेली ही लोकं नाहीत। शरद पवार यांच्यावरती असलेलं प्रेम आहे। महाविकास आघाडीला आमचा विरोध नाही, परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मत असल्याचं जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितलं आहे। कार्यकर्त्यांना असं वाटत नाही की आपण कुठल्या तरी राजकीय मेळाव्याला गेलोय। त्याच्यामुळे जे काही वादग्रस्त असेल, जे काही सनसनाटी असेल, ते मांडण्याची अक्षुल्य जबाबदारी माध्यमाने तुमच्या अपेक्षा लवकरच पूर्ण करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोडामार्ग तालुक्यात असलेल्या पहिल्यांदाच होत असलेल्या या भव्य मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादीचे या भागातीलच नव्हे तर आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ असलेले सुरेशभाई दळवी, राज्याचे माजी मंत्री प्रवीणभाई भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विक्टर डॉक्टर्स, माजी कार्याध्यक्ष माझे मित्र प्रसाद रेगे, आमचे पक्षाचे निरीक्षक शेखरजी माने, ज्यांनी अत्यंत कठीण परिश्रम करून गेले अनेक दिवस, मी स्वतः बघतोय त्या कशा परिश्रम करतायत, त्या माझी लहान बहीण असलेल्या अर्चनाताई घाले, सिंधू जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेवतीताई राणे, वेंगुर्ला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नम्रताई कुंभल, दोडामार्ग तालुक्यातील तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, संदीप गोबस, सुदेश, सर्व कार्यकर्ते बाकीचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष, जिल्ह्याचे उपस्थित असलेल्या सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल जाधव, आणि आपण खूप मोठ्या संख्येने, मी मोठ्या संख्येने तरी म्हणतोय याचा अर्थ असा आहे, तुमच्या दृष्टीने कदाचित ही मोठी संख्या असू शकत नाही, कारण तुम्ही एक वेगळ्या प्रकारची गर्दी बघितलेली असते, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ठिकाणी आणि दोडामार्ग तालुक्यासारख्या दुर्गम ठिकाणी ही गर्दी म्हणजे अत्यंत विशाल असं आम्हाला वाटतं। आणि ही गर्दी कुणीतरी गाड्या पाठवून पैसे देऊन जमवलेली गर्दी नव्हे, किंवा झंब्याच्या दोन्ही खिशात हात घालून आपल्या लोकांमधून काढली दिसून ही गर्दी नव्हे, ही आपण शरद पवार साहेबांच्या प्रेमाने इथे आलेली लोक आहे। बरेच वेळा असं म्हटलं, आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 99% जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आहे असं त्यांना वाटतं, आणि डॉक्टर साहेब त्याचवेळी पक्षाचे निरीक्षक शेखर माने माझ्या कानात सांगत होते की महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा आहे सिंधुदुर्ग जिल्हा जो 100% शरद पवार साहेबांबरोबर आहे, जे गेले ते आपले कधीच नव्हते आणि ते आपल्याबरोबर सुद्धा कधीच नव्हते हे बाळासाहेब पाटील साहेबांनी सुद्धा 15 दिवसांपूर्वी एका मेळाव्यात सांगितलेलं होतं। आज देवगडपासून ते वैभववाडीपासून दोडामार्ग तालुक्यात लोक आले आहेत, जवळपास 100 ते 1600 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारची कामं नुसते, नुकताच पाऊस संपलाय, लोकांची शेतीची कामातून संपायची आहे, महिला ज्या पद्धतीने पुरुष इथे बसले तेवढ्याच प्रमाणात महिला इथे बसले आहेत, आणि हे कुठेतरी शरद पवार साहेबांचं प्रेम तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलेले आहे। एक छोटा
वर्षांपूर्वी मी पेट्रोल भरायला म्हणून पेट्रोल पंपावर गेलेलो. पेट्रोल भरताना तिथला एक फिलर आला माझ्याकडे. फिलर असतो ना, पेट्रोल टाकतो गाडीतो. आणि मला म्हणाला, तुम्ही ना खरंच चांगला काम केलं. म्हटलं काय? पवार साहेबांवर जाऊ लागतं. म्हटलं तुला काय माहिती शरद पवार साहेब? नाही म्हणाला. मी जर इथे फिलर म्हणून काम करत असलो तर माझ्या घरात ज्या आंब्याच्या पाग आहेत त्या शरद पवार साहेबांमुळे उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणून आम्ही शरद पवार साहेबांना कधी विसरू नको असं माझ्या आई वडिलांनी मला सांगितलेलं आहे. असा कोणाचा एक माणूस सांगतो कारण शरद पवार साहेबांनी शेतीसाठी काय केलं याचं उत्तर सर्वसामान्य लोक तुम्हाला पुढच्या निवडणुकीत देणार आहेत हे मला तुम्हाला तिकडे सांगायचंय. आज तुम्ही येणार आहात म्हणजे साक्षात शरद पवार साहेबच आमच्यापर्यंत आलेले आहेत असं मानणारे आम्ही लोक आहोत. याच्या पुढे ताई आम्हाला तुम्हाला सांगायचंय की सिंधुदुर्ग जिल्हा हा 100% शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे. कितीही वाईट दिवस येऊन दे आम्ही तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही याची ग्वाही आज या समान सर्व जमलेल्या लोकांतर्फे मी तुम्हाला द्यायची आहे. आज महाराष्ट्र बातमी आता बोलता बोलता आली की हर्षदादांनी वाचल्या सावंतवाडी मतदारसंघातील समस्यांचा पाडा तरी गोष्ट आहे. त्यांनी ज्या समस्या वाचल्या तुमच्यापुढे मांडल्या त्यामध्ये पर्यटन दृष्टी आहेत त्या सामाजिक समस्या आहेत. पण मला ज्या सांगायच्या आहेत आणि मला ही संधी मिळालेली आहे तुम्हीच दिलेली आहे जिल्हा प्रेक्षक करून आणि आज त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेला आहात त्याच्यामुळे माझ्या राजकीय आहेत आणि या राजकीय समस्या मला जर मांडायचं हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे असं मानणार मी आहे आणि ही संधी काही मी सोडणार नाही. गेल्या अनेक निवडणुका आम्ही लढतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला 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 असं दर निवडणुकीच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असेल लोकसभेची असेल विधानसभेची असेल त्यावेळी लोक म्हणतात. मग जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असेल तर तुम्हाला निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज का लागते याचं उत्तर सुद्धा आमच्या मित्र पक्षाने आम्हाला द्यावं असा माझा सवाल आज तुमच्याकडून आहे. तुम्हाला त्यावेळी यांची गरज लागते याचं कारण आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारी लोक शरद पवार साहेबांना मानणारी लोक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत हे तुम्ही मान्य करताय. पण ज्यावेळी तिकीट त्यांची वेळ येते कुठेतरी निवडणुकीला संधी कार्यकर्त्यांना त्यांची वेळ येते त्यावेळी तुम्हाला आघाडी आठवते. महाविकास आघाडीला आमचा विरोध नाही. आजपर्यंत कदाचित आपल्याला माहीत नसेल बऱ्याच लोकांना प्रसाद देशमुख आहेत बाळ विनायकर आहेत 2003 साली ज्यावेळी नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले त्यावेळी शिवसेनेला शोधून सुद्धा कार्यकर्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळत नव्हता आणि त्यावेळी उद्धव साहेब पुढारी ते येणार होते. माहिती नव्हतं तुला कल्पना आहे की उद्धव साहेब पुढारी ते येणार होते. त्यावेळी गुलाब कुलकर्णी पक्षाचे सरचिटणीस होते. त्यावेळी संजय राऊत साहेबांनी गुलाब कुलकर्णीने विनंती केली की उद्धव ठाकरे साहेब तिथे जात आहेत त्यांचं स्वागत करायला शिवसेनेची लोक नाही आहेत कोण तयार होत नाही रस्त्यावर यायला आणि त्यावेळी सर्वप्रथम जर कोण उभं राहिलं असेल तर आम्ही सगळेजण उभं राहिलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उद्धव साहेबांचं भर लक्षात स्वागत केलं. त्याच्यानंतर आम्हाला काय करायला झाला हे प्रसाद रेडे सांगतील बाळ करण्याच्या सांगतील लोटवणेकर सांगतील. आमच्या घरादाराला कसा त्रास झाला हे लोकांना माहित आहे. पण आम्ही त्यावेळी डगमग नाही. शिवसेना हा मित्रपक्ष त्यावेळी नव्हता. काँग्रेस हा त्यावेळी मित्रपक्ष असतानाही शिवसेनेच्या लोकांना कुठेतरी मदत करायची म्हणून आम्ही हे सर्व साहस केलं. काही लोकांना आम्ही अंगावर घेतला आज त्यांची नावं मला घ्यायची गरज नाहीये. बस त्या गोष्टी आपण विसरणार आहोत का? ह्या गोष्टी कुठेतरी काळाच्या ओघात जरी विसरल्या गेल्या तरी नियतीच्या विसरत नाही आणि त्या आपण विसरून चालणार नाही. आज आपण सगळेजण म्हणतोय सुरेशभाईनी नक्की सांगितलं मला ते फार छान आवडलं की अर्चनादारीला जर तुम्ही तिकीट दिलं तर ते 100% निवडून येतील. मी म्हणतो त्या 100% आज निवडून आल्याचं जमा आहे असं तुम्ही का नाही बोलू मला. पण त्याचा आधीच असा प्रश्न आहे तिकीट दिलं तर माझं म्हणणं तिकीट दिलं नाही काही आम्ही तिकीट डिस्काउंट तुमच्याकडून घेणार आहोत. तुमची जबाबदारी आहे की तुम्ही आम्हाला तिकीट दिलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा हक्क आहे. मी अजूनही परत एकदा सांगतो की सावंतवाडी कुडाळ मालवण आणि देवगड वैभववाडी कणकवली असे 3 मतदारसंघ आहेत. माझा स्पष्ट सांगतो की जर सावंतवाडी मतदारसंघात आम्हाला तिकीट दिलं गेलं नाही तर 100% उरलेल्या 2 मतदारसंघात त्याचा परिणाम होईल आणि एक राज्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी जबाबदारी सांगतोय याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यायला हवी. त्याची शिवसेनेच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सर्व नोंद घ्यायला हवी. आम्हाला महाविकास आघाडी जरूर महत्वाची आहे. तुम्ही जर आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला अचूक काम करायला लागेल आम्ही तुमचा आदेश मानून काम करणार. पण त्याचबरोबर अर्चनाताई गडा
मागणी तुमच्याकडे आहे, गेल्या वेळी बाळासाहेब पाटील आलेले होते, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ही मागणी वरिष्ठांकडे केली पाहिजे. आज तुमच्यापेक्षा वरिष्ठ मला आता कोणीच दिसत नाहीये, त्याच्यामुळे माझ्यानंतर आपलं भाषण आहे. माझं तुम्ही मागणी पूर्ण करावी आणि आपल्या भाषणात कुठेतरी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मागून घ्यावा असं जाहीर करावा अशी माझी मी तुम्हाला विनंती करतो. माझे दोन शब्द बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.